मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे आज सात तारीख आहे आपल्याला एक दोन दिवसात निर्णय घ्यायचा आहे आता कोणता निर्णय घ्यायचा आहे बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा मुलांना असं वाटतंय की कॅप थ्री मध्ये जे कॉलेज मिळालंय तिथं घ्यायचं नाहीये आहे हा घ्यायचं आहे घ्यायचंय आम्ही स्पॉटला प्रयत्न करणार ओके अशी मुलं आहेत की ज्यांना सीईटीत कमी स्कोअर झालाय ते म्हणतायत की आम्ही सर पार्शल ड्रॉप घेऊ का काय विचारतायत ते पार्शल ड्रॉप म्हणजे काय घरातले सपोर्ट करत नाहीये ते मत नाही मिळाले ना ऍडमिशन घ्या पण त्या मुलांचं म्हणणं आहे की सर मी इंजिनिअरिंग करत करत ना सीईटीची तयारी चालू ठेवतो हो आणि सीईटी पुढच्या वर्षी चांगले मार्क मिळवतो हो नेक्स्ट इयर चांगले मार्क मिळवून मग चांगलं कॉलेज मिळवतो हो पण मी ना या निर्णयाला शंभर टक्के माझा अपोज असणार आहे का तुम्ही एक वर्ष जेव्हा ला जाणार आहात ना तेव्हा तिथं तुम्ही फीज पेड करणार लक्षात घ्या ते ही लाखो रुपये पहिली गोष्ट म्हणजे राहण्या खर्च पण तुम्हाला येणार आहे तर अगदी ग्रामीण भागात जरी गेला साताऱ्यात जरी आला तरी सहा हो हो ते सात हजार रुपये खर्च होतो महिन्याला होतो मग ते पण लाखभर रुपये मग दोन लाख रुपये खर्च करायची गरज काय बरं दुसरी महत्वाची गोष्ट पार्शल ड्रॉप जर घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला सीईटीची आणि ते इंजिनिअरिंगची तयारी एकत्र पॉसिबल नाहीये शक्य नाहीये पॉसिबल नाहीच आहे मग खराब लागेल सी तयारी पण होणार नाहीये मुद्दा तुमच्या लक्षात आलेला आहे मग हा नाही बर बऱ्याच मुलांचं म्हणणं आहे की ठीक आहे सर इंजिनिअरिंग त्रासदायक आहे म्हणून आपण फी आहे मग आम्ही बीएससी किंवा बीसीए करतो आता सांगतो तुम्ही प्युअर बीएससी बीसीए करा ओके त्याच्यानंतर तुम्ही टेकशी रिलेटेड काही कोर्सेस असतील ते करा ओके कॉम्प्युटरशी रिलेटेड कोर्सेस असतील ते करा त्यात स्किल डेव्हलप करा तुम्हाला पॅकेज हायएस्ट मिळतात माझा एक स्टुडंट आहे बरं का तो असाच त्याला खूप मोठं पॅकेज मिळालं बीएससी केलंय त्यानं कॉम्प्युटर मध्ये असतं का बीएससी चेक करा केलंय त्यांनी मग हे करायचं असेल ना तर तुम्ही ड्रॉप वगैरेचा पण मनात विचाराव नका यातच करिअर होऊ शकतंय क्लिअर करतोय पॉईंट मी मग हे करत करत पण मी ची तयारी करतोय म्हणजे पुन्हा पार्शल ड्रॉपच आला तो एक तर बीएससी किंवा बीसीए करणार असेल तर करा करा पण सांगू का लक्षात कॉम्प्युटर फील्डशी रिलेटेड बोलतोय मी त्यात करिअर आहे जॉब त्यात पण आहेत आता दुसरा मुद्दा मी प्युअर ड्रॉप घेणार आहे पण आता मी ड्रॉपच घेतोय तर ड्रॉप इयर मध्ये मी जे डबल पण करू का नाही पण मला एक शॉक बसलाय काही मुलं आहेत मी ज्यांच्याशी बोललोय स्वतःहून की ज्यांना नीटची प्रिपरेशन करायचे आहे ज्यांना नीटची प्रिपरेशन करायचे पण प्लॅन बी म्हणून त्यांनी मॅथ्स पण ठेवलाय आणि ते एम एच टी सीईटी ची सुद्धा पॅर्लरली प्रिपरेशन करणार आहेत मी बोललोय मी व्हॉट्सअपला मेसेज केलोय अशा मुलांना की हे अशक्य आहे तुम्ही दोन वेगळी टोक स्वीकारताय हे वेगळं टोक आहे हे वेगळं टोक आहे हे फील्ड वेगळं आहे ते फील्ड वेगळं आहे तुम्ही एक काहीतरी डिसाइड केलं पाहिजे आता होतंय काय हे असं का, का होतंय या एक्झाम मुळे जीव घेणी स्पर्धा येते नीटच्या परीक्षेत लक्षात घ्या आणि मग नीट करू का मॅथ्स करू माझं ल नाही ठरवा फिक्स काहीतरी ठरवा तुमची आवड काय आहे की नाही कसं जे योग्य नाही आहे बरं का हे मी सांगतो हे योग्य नाही आहे हा माझा नंबर आहे तुम्ही याच्यावर कॉल करू शकता गेले कालपासून आजपर्यंत जरा तब्येत ठीक नाहीये मी आता या, या व्हिडिओत बोलतोय मोठी ताकद आणून बोलतोय पण थोडीशी तब्येत ठीक नाही आहे तरी मी तुमचे कॉल रिसिव्ह करतोय किंवा तुम्हाला उत्तर सुद्धा देतोय ओके मग मुद्दे सगळे क्लिअर झाले आता यातलं योग्य डिसिजन कुठलं आहे मी तुम्हाला सांग तुम्ही बोललोय पार्शल ड्रॉप चुकीचं डिसिजन आहे बीएससी किंवा बीसीए प्युअरली करा त्यातच करिअर करा चालेल मला पण पुन्हा हे हे पार्शल ड्रॉप नाही चालणार प्युअरली ड्रॉप घेताना जेई नीट सगळंच मी करायचं आहे हे योग्य डिसिजन नाही आहे मग योग्य डिसिजन हेच आहे की तुम्ही ड्रॉप घेतल्यानंतर पूर्णपणे एम एच टी सीईटी वर फोकस करा बर ड्रॉपचे ऍडव्हानेजेस बद्दलच मी बोलणार आहे डिसएडव्हान एकच आहे की तुम्ही जर बेशिस्त असाल तुम्ही अभ्यास केलाच नाही नुसती एन्जॉयमेंट करत असाल संपलं तुमच्यासारख्या मुलांना हा ड्रॉप घेणं हा योग्य नाहीच आहे प्रकार नाही पण मला माझ्या चुकांची जाणीव झालेली आहे मी माझ्या चुका इम्प्रूव्ह करणार आहे परत त्या नाही होऊन देणार सगळ्यात महत्वाचं ड्रॉप मी घेतलाय माझ्यावर लक्ष ठेवायला आई वडील किंवा घरात कोणतरी मेंटर आहे की जे माझ्या प्रत्येक स्टडीला रोज माझा फॉलोअप घेतील ड्रॉप घ्या बर घरात अभ्यासाचं वातावरण नाही आहे तर काय करा माहिती आहे का स्टडी हॉल जॉईन करा मी मागच्या वेळेत पण बोललोय बर आणखीन एक ड्रॉप घेताना महत्वाचं काय बघा ऍक्च्युली तो ड्रॉबॅक नाही म्हणता येणार पण सगळे मित्र पुढे जाणार आहे तर आपण एक वर्ष पाठीमाग पडणार आहे आता मी नाव न ना घेता सांगतो माझा मित्र सेकंड इयर मध्ये तो फेल झाला मी पास झालो मी चार वर्षात इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं माझ्या मित्राला पाच वर्ष लागले पाच वर्षानंतर ना तो पूर्ण हताश झाला होता की बाकीचे सगळे पुढे गेले मी मागं पडलो असं त्याला वाटत होत त्यानंतर एक दीड वर्ष त्यानं किराणा मालाच्या दुकानात काम केलं त्यांचं स्वतःच होत मोठा बिझनेस होता त्यानंतर बहिणीचं लग्न झालं आणि जिजू दाजी आम्ही म्हणतो ते जिजू म्हणतात लक्षात घ्या ते ना कुठल्या तरी पटनी कॉम्प्युटर्स नावाची कंपनी कम, आहे जशी सॉफ्टवेअर कंपनी त्यातली आहे पी ए टी एन एप व्यवस्थित मग त्यांनी त्याला मोटिवेट केलं आणि सीडीचा कोर्स करावला ह्याला वीस वर्ष झाले तर वीस पंचवीस वर्ष झाले त्या गोष्टीला म्हणून आपण तो कोर्स केला सीडॅकचा मी तुम्हाला सांगतो ब्रिलियंट तो होताच ऑलरेडी इंजिनिअरिंग मध्ये थोडस म्हणूया आपण एका वर्षात तो फेल झाला होता ते नाव उमेद झाला होता डिप्रेशन म्हणूया आपण सोडून दिलं होतं फिल्ड इंजिनिअरिंग पण त्याच्या बहिणीच्या नवऱ्यांमुळे म्हणजे दाजीमुळे म्हणूया आपण जिजू मुळे मोटिवेशन मिळालं सीडॅकचा कोर्स केला आज मी तुम्हाला सांगतो त्याला भारतात त्यावेळेस पण मोठं पॅकेज मिळालं आज तो गेली पंधरा ते वीस वर्ष मध्ये आहे तिथं जबरदस्त तो सेट झालेला आहे आमच्या सगळ्या मित्रांमध्ये मित्रा तोच सगळ्यात पुढं आहे ओके पण प्रत्येक गोष्टीत पुढं आहे लक्षात घ्या म्हणजे कळालं का तुम्हाला म्हणजे ना मला म्हणायचंय काय माहितीये का मित्र पुढं घेणे हे थोडस चुकीचं आहे बरं का तुम्ही स्वतःला मोटिवेट करा मित्र ठीक आहे पण तुम्ही बघितलंय का की आता माझी मुलं बघतायत की माझे मित्र येतात की मला भेटायला पण मी म्हणून काय म्हणजे मित्र आपलं करिअर वेगळं असतं बरं का लक्षात घ्या मित्र एक ठराविक स्टेज पर्यंत ठीक आहेत आडी अडचणी सुखदुखात मित्र येतात पण आपलं करिअर आपलं काम आपला बिझनेस आपली नोकरी ही आपल्याला सांभाळावी लागते त्यावेळेस मित्र रोज मित्रांच्यावर एन्जॉय नसतं करायचं त्यामुळे मित्र पुढे गेले मी मागे राहिलो हा विचार म्हणत आणू नका ओके तुमच्या मनापासून धन्यवाद म्हणायचे या आज ड्रॉपर टू टॉपर बॅच मध्ये खूप मुलांनी ऍडमिशन घेतले आपली ऍडमिशनची लास्ट डेट आहे नऊ तारीख बर का नऊ क्लोज करणार आहे तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे आणि सांगू का तुम्हाला मी गेल्या वर्षी माझे जे ड्रॉपर होते ना मी तुम्हाला सांगतो त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकत्र मिळून अभ्यास करायचा या आहे यावर्षी ज्यांनी माझी बॅच घेतली त्यांना माहिती आहे खूप छान लेक्चर सुरू आहेत काही इश्यू नाही आहे बर मग तुम्ही त्या आमच्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ऍपवरून फ्री कंटेंट बघून घ्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील बॅचशी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर मगाचा नंबर आहे त्याच्यावर कॉल करा मी तुमचे कॉल रिप्लाय देईन ऑल द बेस्ट